विदर्भासह संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगीच्या सर्व माध्यमांच्या शाळा आजपासून आता सकाळच्या सत्रात सुरू झाल्या आहेत। सध्या मार्च महिना सुरू असून दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे वाढते तापमान पाहता जिल्हा परिषदेच्या 1583 शाळा आता सकाळच्या सत्रामध्ये भरल्या जाणार। तसेच सकाळच्या शाळेची वेळ ठरवताना मात्र आरटीई कायद्यानुसार अध्यापनाच्या तासिका पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। आज 21 मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू झालेले आहेत आणि उन्हाचा तडाखा विद्यार्थ्यांना त्या तडाख्यापासून वाचवता यावे, विद्यार्थ्यांना त्या उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यासाठी म्हणून शासनानं सकाळपाळीत शाळा सुरू केलेल्या आहे। परंतु एक त्यासोबतच आरटीईच्या कलमाखाली असं उल्लेख केलेला आहे की कोणत्याही पद्धतीने आरटीईच्या अनुसार 8 तासिका दररोज नियमानुसार नियमित वेळेप्रमाणे झाली पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून शासनानं तासिका व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। त्यानुसारच प्रत्येक शाळेमध्ये 8 तासिका दररोज होतील आणि सकाळची शनिवारची शाळा असते त्यामध्ये 5 तासिका असं दररोजचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यानुसार दररोज आता सकाळून शाळा होत आहे। सकाळची शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फार मोठा एक फायदा होणार आहे, जेणेकरून उन्हीचा उन्हीपासून ते त्यांचं बचाव होईल आणि अध्यापन हे आनंददायी पद्धतीनं आणि अध्ययन त्यांचं उत्कृष्ट पद्धतीनं होईल यासाठी आपण सगळे लोक प्रयत्न करणार आहोत।